ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केला. त्यांची काल रात्री भेट झाल्याची माहितीही म्हस्केंनी दिली. मुल्ला मौलवींना पैसे देऊन त्यांची मतं घेण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका पटत नसल्याचं या खासदारांनी सांगितलं आहे असं म्हस्के यांनी आपल्या दाव्यामध्ये म्हटलंय. ठाकरेंची भूमिका निवडून आलेल्या खासदारांना पटत नाही, त्यामुळे ते आमच्या संपर्कात आहेत असा एक मोठा दावा शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केलेला आहे. ठाकरे गटाचे दोन खासदार हे आमच्या संपर्कात असल्याचं नरेश म्हस्के म्हणतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार का असा प्रश्न यानिमित्तानं राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय. निवडून आलेल्या दोन खासदारांनी संपर्क साधलेला आहे, त्यांना उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती त्यांना पटत नाहीये. विकास कामं आपल्या मतदारसंघात व्हायला पाहिजेत आणि शिवसेनेच्या मूळ तत्वापासून बाजूला जे गेलेले आहेत, मशिदी असतील, प्रार्थना स्थळं असतील, त्यामधून जे आदेश दिले गेलेले आहेत त्याच्या ते त्यांना पटलेलं नाहीये. आणि भविष्याच्या दृष्टीने शिवसेना आणि शिवसेनेची तत्व यामुळे दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे. डिस्क्वालिफिकेशनचा एक विषय आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता दोन आहोत, आम्ही सहा लोकांची संख्या आम्ही जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही पाठिंबा देतो. आपण याबद्दल प्रतिक्रिया जाणून घेऊयात. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत. सुषमाताई, एक मोठा दावा केलेला आहे की ठाकरे गटाचे दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत. प्रामुख्यानं उद्धव ठाकरेंची जी भूमिका आहे त्यावरून त्यांनी सवाल उपस्थित केला की मुल्ला मौलवींना पैसे देऊन त्यांची मतं घेण्याची भूमिका ठाकरेंची आम्हाला पटत नसल्याचं त्या खासदारांनी म्हस्केंना सांगितल्याचं ते म्हणतात. काय आपलं म्हणणं यावर? खोक्यांच्या बळावर बैमानी करून अत्यंत अपघाताने खासदार झालेले नरेश म्हस्के यांनी निष्ठावान आणि इमानदार लोकांबद्दल बोलू नये, पण अडचण अशी आहे की नरेश म्हस्केंच्या अंगातला जो अत्यंत थिल्लर आणि छिचोर स्वभाव आहे तो स्वभावच गेलेला नाहीये. म्हणजे आपण खासदार झालोय, आता आपण थिल्लरपणा करू नये, आता आपण थोडस गांभीर्याने बोललं पाहिजे, आपल्या बोलण्याला काही वेटेज असलं पाहिजे, आपण बोलताना काहीतरी व्हॅलिड आणि अत्यंत सॉलिड असे आपल्याकडे काही आधार असले पाहिजेत. जर एवढं वाटतंय ना नरेश म्हस्केंना, तर म्हस्केंनी कोण माणसं आहेत त्यांची नावं जाहीर केली पाहिजेत ना. उगाच उचलली जीभ लावली टाळाला, खरं तर खासदारकीला शोभत नाहीये. कदाचित त्यांना अजून पण खात्री, कारण स्वतःला खात्रीच नसेल की मी खासदार होऊ शकतो, पण पैशाच्या आधारावर ज्यांनी खासदारकी अक्षरशः विकत घेतल्यासारखी आहे अशा लोकांकडून काही गांभीर्यानं बोलण्याची, काही विद्वत्ता प्रचूर मांडण्याची अपेक्षाच नाहीये आम्हाला. सुषमा, ते त्यांचं म्हणणं असं आहे की केवळ आमच्या गटाच्या संपर्कात नव्हे तर थेट मुख्यमंत्र्यांच्याच संपर्कात हे दोन्ही खासदार आहेत. मुख्यमंत्र्यांना आधी त्यांचं त्या पुढचं जे आहे ते सगळं उरकू द्या म्हणा, कारण नरेश म्हस्केने कितीही आगाऊपणा केला तरी नरेश म्हस्केला कुणीही मंत्रिमंडळात घेणार नाहीये. मुंडावळ्या बांधून ऑलरेडी तिकडे प्रतापराव जाधव आणि इतर लोक आहेत, आणि कितीही जी हुजुरी करायची आणि लांगुल चालन करायचं म्हस्केंनी प्रयत्न केला तरी मुख्यमंत्री स्वतःच्या पोराशिवाय इतरांकडे काही बघणार नाहीये. त्यामुळे हे जे दावे प्रतिदावे आहेत ना, म्हस्केन जर खरंच म्हस्के छिचोर नसतील, थिल्लर नसतील, म्हस्केंमध्ये खरंच गांभीर्य असेल आणि म्हस्केंना खरंच आपण खासदार झालो याचं भान असेल, तर म्हस्केंनी ते सहा लोक कोण आहेत त्यांची नावं जाहीर केली पाहिजे. सुषमाताई, कदाचित हा दावा अशासाठी केलेला असू शकतो का की ज्यावेळेला रिझल्ट लागला त्यानंतर ठाकरे गटाकडनं सांगण्यात आलेलं होतं की शिंदे गटाचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, त्याला काउंटर करणारी ही कदाचित भूमिका असू शकते, काय वाटतं आपल्याला? नाही, त्यांनी काय काउंटर करायचं त्यांचा विषय आहे, परंतु गेल्या दोन दिवसात मी असेल, सचिन भाऊ आहिर असतील, आमच्यापैकी प्रत्येकाला माध्यमांनी विचारल्यानंतर आम्ही हेच सांगितलं की आमच्यापर्यंत अशी कुठलीही माहिती नाही. या कंड्या कोणी पिकवल्या, कशा पिकवल्या, सूत्रांचा आधार कोणता, ही सूत्र कोण आहेत, ते आपण सगळे माध्यम प्रतिनिधी आपल्याला जास्त माहिती असेल, परंतु आम्ही अशा भानगडीत पडलो नाही. उलट एका माध्यमाला मुलाखत देताना सन्माननीय संजय राऊत साहेबांनी भूमिका स्पष्ट केली की एकदा गद्दारी करून गेलेल्या लोकांना आमच्याकडून रस्ते बंद आहेत. एक मात्र होऊ शकतं, स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रतिनिधी असतात, महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ज्या लोकांची आर्थिक नाकेबंदी करून ज्यांना अत्यंत नाईलाजाने कच्छपी लावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा लोकांबद्दल मात्र
सकारात्मक सहानुभूतीने विचार केला जाऊ शकतो. परंतु नरेश मस्केलसारखे जे थिल्लर लोक आहेत अशा थिल्लर आणि छिछोर लोकांना मात्र आमच्याकडे अजिबात थारा नाहीये. पण नरेश मस्के जर म्हणत असतील आणि त्या दाव्यात जर तथ्य असेल तर कदाचित तुमच्या गटाकडनं तशी चाचपणी केली जाऊ शकते का, नवनिर्वाचित खासदारांशी तशी चर्चा केली जाऊ शकते का पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून? दादा अवजवाचे गहू तवाच्या पोळ्या, त्याला काही अर्थ आहे काय? आम्ही कुणाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवावा इतकं तर आमचा बुद्ध्यांक शाबूत आहे ना. नरेश मस्के सारख्या छिछोर माणसाच्या बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवायचा होय, आणि त्याच्या बोलण्यावरून आम्ही आमच्या माणसांवर शंका घ्यायची? बोलणारा काही व्हॅलिड तरी असलं पाहिजे, बोलणाऱ्याची स्वतःची इमेज पण तितकी काहीतरी असली पाहिजे चांगली. बर, ज्या नरेश मस्केच्या स्वतःच्या काही निष्ठा नाहीये, जो स्वतः 10 पक्ष पळण्यासाठी तयार होता, ज्याला राजन विचारे साहेबांनी काँग्रेसकडे जाता जाता उचलून आणला होता, त्या नरेश मस्केला जर त्याच्याकडे पैसे नसते आणि मुख्यमंत्र्यांचं सगळं कलेक्शन आणि वसुलीची कामं त्याच्याकडे नसती तर कदाचित नरेश मस्के आज निवडूनही येऊ शकला नसता. त्या नरेश मस्केच्या बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवायचा? इतके वाईट दिवस आले नाहीत आमच्यावर आणि इतकी आमची बुद्धी अजून वाया गेलेली नाहीये. सुषमाताई धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. दरम्यान मुल्ला मौलींनी पैसे देऊन त्यांची मतं घेण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका पटत नसल्याचं या खासदारांनी आपल्याला सांगितलं असं नरेश मस्के म्हणतात. पाहुयात नरेश मस्के काय दावा करतायत. काही विशिष्ट समाजाला जवळ घेऊन त्यामध्ये मुल्ला मौलवींना लाखो रुपये वाटून एक विशिष्ट प्रकारचा आदेश काढण्यात आला आणि या धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ती एक गठ्ठा मतं पाडून घेतली जी शिवसेनेची मतदार कधीच नव्हते. शिवसेनेच्या तत्वात शिवसेनेचा जो काही विचार आहे त्या विचारापासून फारकत घेऊन त्या लोकांची एक गठ्ठा मतं मिळवण्यात हे यशस्वी झाले, लोकांच्या हे आता लक्षात येत आहे. त्यामुळे ज्या शिवसैनिकांनी त्यांना मतदान केलेलं आहे त्यांना आता पश्चातापाची भावना निर्माण झालेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.